हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पाविषयी अधिक माहिती दिली. अर्थसंकल्प हा कसा असावा याबाबत देखील त्यांनी माहिती दिली. जाणून घ्या प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी अर्थसंकल्पाबद्दल दिलेली अधिक माहिती. समाजातल्या प्रत्येक घटकाचं त्याच्यामध्ये आशा आकांक्षाच्या अस्मितेचं प्रतिबिंब त्या अर्थसंकल्पात असतं आणि हे लोकांनाही कळलं पाहिजे आणि तसा तो अर्थसंकल्प असावा अशा भूमिकेतून हा माननीय देवेंद्रजींनी आत्ता जेव्हा त्यांना संधी मिळाली अर्थसंकल्प त्यांनी मांडला आहे. देवेंद्रजींचं सगळं वैधानिक कामकाजाचं सगळं जर कालावधी पाहिला तर त्यांनी जवळपास 23 अर्थसंकल्प पाहिलेले आहेत वर्षातले आणि त्यातले 5 अर्थसंकल्प हे ते स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात झाले होते आणि आता मात्र हा अर्थसंकल्प मांडण्याची अर्थमंत्री म्हणून देवेंद्रजींना संधी मिळालेली होती. त्याचं त्यांनी पूर्णपणे त्यामुळे अत्यंत अभ्यासपूर्वक अर्थसंकल्प मांडला आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं किंवा प्रत्येक जनतेच्या प्रत्येक घटकाला या अर्थसंकल्पामध्ये माझ्यासाठी काहीतरी व्हावं असं वाटत असतं तर ते याच्यामध्ये घेतलं गेलं आहे. मग महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याच्याकरता तो महोत्सव महाराष्ट्रभर कसा साजरा होईल, एक आमचं जनमानसाला जी स्फूर्ती मिळते प्रेरणा मिळते तो उत्सव कसा साजरा होईल या दृष्टीनुसार तरतूद त्याच्यामध्ये केली गेली आहे आणि त्याच्यात अंतर्भाव केला गेला. असे अनेक विषय जे जे महाराष्ट्रातल्या संतांची जरी स्मारकं होती ज्या ज्या संतांचा सन्मान व्हायला पाहिजे होता अध्यात्माचा सांस्कृतिक क्षेत्रातला साहित्यिक क्षेत्रातला हा सगळा विषय साकल्याने विचार केला. समाजातले छोटे छोटे घटक मग त्यांच्याकरता आरोग्याच्या सुविधा असतील, त्यांच्याकरता घरं असतील, त्यांच्याकरता व्यावसायिक काही मदत असेल, त्यांच्याकरता आणखीन वेगवेगळे जे काही त्यांच्या अस्मितेचे विषय असतील हे सगळे विषय अर्थसंकल्पामध्ये साकल्याने घेतले गेलेले आहेत हे आपण लक्षात घ्या. आणि त्यामुळं या अर्थसंकल्पाला पंचामृताच्या ध्येयानं प्रेरित झालेला अर्थसंकल्प असं म्हटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये शेतकरी विषय असेल, महिला विषय असेल, सामाजिक सगळे आशय असलेले सगळे घटक असतील किंवा त्याचबरोबर युवा बेरोजगार विषय असतील, पर्यावरणाचे विषय असतील, नैसर्गिक शेतीचे विषय असतील, जलस्रोत असतील, नदीजोड प्रकल्प असतील, असे शिक्षणाचे विषय असतील, आरोग्याचे विषय असतील, त्या क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे कर्मचारी वृंद असतील, या सगळ्यांचा साकल्याने विचार करून हा अर्थसंकल्पाकडं बारकाईनं पाहायला गेलं आहे आणि तसा न्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे. आगामी काळामध्ये 10-15 वर्ष महाराष्ट्राची सांस्कृतिक सामाजिक आध्यात्मिक सगळी साहित्यिक अस्मिता हा त्याच्यामध्ये सन्मान या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला दिसतो.